तुम्हाला आवाज येतोय सरख्याचा घुंगरूंचा, तो खूप स्पेशल आहे. कारण ते जे आहेत तिथे त्यांचं सुद्धा सरनेम कोरलेकर आहे आणि ते जवळजवळ 100 ते 150 वर्षांपासून ऊसाच्या रसाचा व्यवसाय करतायत आणि कुठल्याही प्रकारच्या गाडीने वगैरे ते ट्रॅव्हल करत नाहीत. पूर्ण मुरुडभर ते चरखा हाताने लोटतात आणि ऊसाचा रस काढून सगळ्यांना खुश करतात आणि ते माझे काका आहेत. सो आपण जाऊयात आणि पाहूयात ऊसाचा रस कसा काढतायत काय, एन्जॉय करूयात. व्हिडिओ आवाज रेकॉर्ड व्हावा म्हणून तू बंद केलास. आलो आलो परवा आलो, आता निघालो आज लगेच. हॅलो तो रुमालाही अजून तोच आहे बंधू काका. संतोष आहे ते संतोष आहे ना बसला एडला संतोष कुठे आहे. कोरलेकरांचा ऊसाचा रस सिन्स 1886. तुम्हाला कळत असेल मी किती लकी आहे की माझ्या चारही बाजूला नारळाची सुपारीची झाडं आहेत आणि या थंडगार वातावरणामध्ये मी लिटरली इतका स्पेशल इतका फेमस इतका अनुभवी ऊसाचा रस पितो आहे. आणि हे खरंच नशिबानेच मिळतं म्हणायला गेलं तर. खूप लहान होतो तेव्हा तेलवडची यात्रा, हनुमंताची, दत्तावरची यात्रा, शिग्र्याची यात्रा, हे सगळे मुरुडचे जे खास यात्रा आहेत ना, तिथे कोरलेकरांचा चरखा हा असतोच. आणि खास मुंबई पुणे सगळीकडून त्या चरख्यातल्या ऊसाचा स्वाद घेण्यासाठी लोकं तिथे यायची, ते मी बघितलेलं आहे स्वतः. एका बाजूला हातामध्ये भजांची प्लेट असायची आणि दुसऱ्या हातात कोरलेकरांचा ऊसाचा रस असायचा. आणि आम्ही सुद्धा असे चिमुरडे चिमुरडे, मी, आदित्य, पूजा, उमा, आम्ही सगळेच असं लोकांना सर्व्ह करणं किंवा तिथे हळूच एक ऊसाचा रस पिणं एका ग्लासमधून, हे सगळे प्रकार जे आहेत खूप गोडगोड प्रकार, ते आम्ही केलेले आहेत. आणि ते आत्तासुद्धा मला खूप असं सगळं आठवायला लागलं मला आणि खूप छान वाटतंय पुन्हा एकदा हे सगळं वातावरण बघून. लवकरच ह्याची अजून एक छान ब्रांचसुद्धा निघती आहे, त्याच्याबद्दल पूजा कोरलेकरकडून तुम्हाला अपडेट येईलच. सो लेट्स सी कसं छान छान होतात गोष्टी. पाहिजे का रस? आता यात्रेत पण असेल ना चरखा. शंभर वर्ष कधीच पूर्ण झाली असतील ना इझिली. ही टेस्टच वेगळी आहे, पण ही टेस्टच वेगळी आहे. हो यात्रेमध्ये आधी बैलांचा असायचा ना चरखा. आम्ही कायम जायचो खूप मजा. तुझं रुटीन कसं असणार आहे? चिखलपाखाडी. हा चिखलपाखाडीतून मारुती मंदिर. हा मारुती मंदिर शिशोर. ओके. आणि मग तिकडनं मग आपलं ते दुकान आहे ते चालू आहे ते वेगळं असतं. अच्छा बेस्ट. मग तिथे आदित्य असतो. आदित्य
ही वाली प्रथा आता झाला असेल ना 100 वर्ष ऑलमोस्ट. आणि हाच पेहराव असतो बंदुकाकाचा, डोक्याला रुमाल, शर्ट, मस्तपैकी चप्पल, पॅन्ट आणि त्यांच्या साथीला. तुमचं नाव काय दादा? गोपाळ. गोपाळ. आधी आपले कोण होते ते? सहदेव. सहदेव, सहदेव. सगळे खूप छान आठवणी आहे त्यांच्यासोबत. आता यात्रा जर का भरली दत्ताची तर मी तिथे तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाईन, तिथे तुम्ही खूप धमाल कराल. तर आता उसाचा रस्ते पिऊन झालेला आहे आपला, आता जाऊयात आता घरी मस्तपैकी. बंधुकाका सावकाश जा, ऑल द बेस्ट, बाय. एक बंधुकाकाला विचारायचंच राहिलं, खास टुरिस्ट लोकांसाठी, ते आपण विचारूयात. बंधुकाका, समजा जर का पर्यटक वगैरे जे मुरुडमध्ये येतात त्यांना जर का या उसाच्या रसाचा स्वाद घ्यायचा झाला तर काय त्यांनी कुठे यायचं आणि कसा स्वाद घ्यायचा? सिशोरला यायचं त्यांनी. सिशोरला यायचं? सिशोरला. आणि दुकानात जर घ्यायचं घरी यायचं? घरी, डायरेक्ट घरी उसाचा रस. आणि आपलं जे शॉप आहे ते पण तिथे चालेल, तिथे तो एरिया आहे कोणता? कल्याणी समोर. कल्याणी समोर, कल्याण डॉक्टरांच्या समोर बस स्टॉप आहे. ओके, बस स्टॉप तिथे आहे. ओके, ग्रेट. डेली चालू आहे, म्हणजे मी जरी बाहेर कुठे असेल हा मला शोधण्यापेक्षा तिथे जाणं महत्वाचं आहे. अच्छा. आणि समजा जर का कुणाला मुरुडमध्ये जर का मोठा इव्हेंट असेल किंवा त्यांना जर का फक्त त्यांच्या कस्टमर्सना किंवा त्यांच्या छान जे कोणी आलेले आहेत त्यांना जर का उसाचा रस द्यायचा असेल मोठ्या क्वालिटीमध्ये, क्वांटिटीमध्ये, तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही देऊन ठेवू शकता जेणेकरून ते तुम्हाला संपर्क करू शकतील. हो, हो, हो. हा मग तुम्ही आत्ताच सांगा म्हणजे सगळे नोट करून घेतील. 8983 50 81 82. बस म्हणजे मुरुडला आल्यावरती जर का कोर्लेकरांचा अजित कोर्लेकरांच्या संपर्क साधावा. 1886 वगैरे पण असेल ना, कारण का आपल्या कौलांवरती वगैरे तर तेच लिहिलेलं आहे, मग तिथपासून तर आपण पकडूच शकतो की तेव्हापासून सगळं सुरूच आहे. बेस्ट आहे, बेस्ट आहे, भारी आहे. एवढ्या उन्हात आता तू फिरणार ना सगळीकडे? हो, आता 11 वाजता निघतो हा, ते संध्याकाळी 6-7 वाजता यायला. 11 वाजता सकाळी 11 वाजता निघून संध्याकाळी 6 ते 7 वाजता. वा, मस्तच, ग्रेट. मग आता ठीक आहे, आता लोक तर आपले खूप व्ह्यूज असणार आहेत या व्हिडिओला, मला गॅरंटी आहे. कारण का जर का 100 वर्ष जुना उसाचा रस असेल त्याला कोणी बघणं टाळणार नाही. क्वालिटी पण चांगली आहे. क्वालिटी तर काय, मेंटेन करतोय आपण. बेस्ट आहे, बेस्ट आहे, बेस्ट आहे, सगळंच भारी आहे. तर सगळ्यांना शुभेच्छा. पूजाशी वगैरे मी बोलून घेईनच अजून सगळ्या गोष्टींबद्दल. बेस्ट आहे, चला तुम्ही निघताय. बाय, 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 बाय गोपाळ दादा, बाय बाय.